सिनेसृष्टीतील झगमगाट अनेकांना आकर्षित करतो, पण इथे सर्वांनाच हवं तसं यश, पैसा, प्रसिद्धी मिळत नाही. इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत एंट्री केली खरी, पण ते इथे टिकून राहू शकले नाही. चंदेरी दुनियेत स्टार बनण्यासाठी आलेल्या कलाकारांपैकी काही लोकांनाच मोठी लोकप्रियता मिळते. अनेक कलाकारांना सिनेमात मालिकांमध्ये काम न मिळाल्याने त्यांना मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. एक अभिनेत्री अशी आहे जिने एकेकाळी इंडस्ट्रीत काम केलं होतं. अनेक सिनेमातून काम करत तिने इंडस्ट्री गाजवली. पुढे सिनेमे फ्लॉप झाल्याने तिच्यावर आर्थिक कारणामुळे चोरी करण्याची भीक मागण्याची वेळ आली. मुंबईच्या रस्त्यावरती भीक मागताना चोरी करताना आढळली. मुंबईत काही सिनेमे तसेच मॉडेलिंग केल्यानंतर तिला पुढे काम मिळत नव्हतं. आर्थिक परिस्थिती बिकट होऊ लागली होती. यातच ती नैराश्यात गेली. 7 वर्षापूर्वी मिताली ज्या परिस्थितीत पोलिसांना सापडली होती ते पाहता तिने कित्येक दिवस उपाशीपोटी काढल्याचं समजत होतं. पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली तिला पकडल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये नेलं, ज्यावेळी मितालीने सर्वात आधी त्यांच्याकडे जेवण मागितलं होतं. मितालीची स्थिती पाहून तिला पोलिसांनी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. आता मात्र ती कुठे आहे आणि कोणत्या परिस्थितीत आहे याची अद्याप माहिती नाही.